नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल। उचकी लागणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, मात्र जर प्रयत्न करूनही उचकी थांबत नसेल तर मात्र आपण काही घरगुती उपाय ट्राय करू शकता। मित्रांनो, आज आपण असे काही घरगुती उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे आपली उचकी अगदी एका मिनिटात थांबेल। मित्रांनो, पहिला आणि सर्वात साधा सोपा उपाय तो म्हणजे पाणी पिणे। हे पहा, एक ग्लास दोन ग्लास आपल्याला जितकं जास्तीत जास्त पाणी पिता येईल तितकं पाणी आपण प्यावं, यामुळे अनेक जणांची उचकी थांबते। जर पाणी पिल्यानंतरही तुमची उचकी थांबत नसेल तर दुसरा उपाय तो म्हणजे साखर। आपण चमच्याभर साखर खावी, एक किंवा दोन चमचे साखर खाल्ल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी आपण पाणी प्यावं, यामुळे सुद्धा आपली उचकी नक्की थांबते। मित्रांनो, हा दुसरा उपाय केल्यानंतर सुद्धा जर तुमची उचकी थांबत नसेल तर तिसरा उपाय असा आहे की आपण श्वास घ्यावा, मोठा श्वास घ्यावा आणि तो रोखून धरावा। जितका जास्त काळ तुम्ही श्वास रोखून धराल तितकं जास्त तुमच्या फुफ्फुसांमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढेल आणि त्याच्या परिणामी सुद्धा उचकी थांबू शकते। अजून एक अत्यंत चांगला उपाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत उचकी थांबवण्याचा। जर हे तिन्ही उपाय सपशेल अपयशी ठरले तर आपण एक रामबाण उपाय हा उचकी थांबवण्याचा पाहणार आहोत आणि यासाठी आपल्याला फक्त 2 पदार्थ लागणार आहेत। पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे लिंबू। हे पहा, आपण या ठिकाणी अर्धा लिंबू घेणार आहोत। आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कापायचं आहे। हे पहा, या ठिकाणी मी हे अर्धा लिंबू कापलेला आहे आणि आपल्याला या अर्धा लिंबाचा एक चमचाभर रस काढायचा आहे। हे पहा, या प्रकारे आपण हा चमचाभर रस या ठिकाणी काढलेला आहे आणि या चमचाभर लिंबाच्या रसामध्ये आपल्याला अगदी तितक्याच प्रमाणात मध घ्यायचा आहे। माझ्याकडे हा नैसर्गिक मध आहे, आपण मार्केटमध्ये मिळणारा मधसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर चमचाभर मध आणि चमचाभर या लिंबाचा रस, हे लिंबू थोडंसं मोठं आहे आणि म्हणून आपण अर्धा लिंबू वापरलेलं नाही। हे अगदी समप्रमाणात चमचाभर मध आणि चमचाभर लिंबाचा रस, हा जो चमचा आहे तो छोटा आहे। खूप मोठा चमचा असेल तर अर्धा अर्धा चमचा, आपण अर्धा चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मध घ्यायचा आहे। त्यांना अगदी व्यवस्थित एकत्र करा आणि मित्रांनो त्यानंतर हे मिश्रण आपण प्यायचं आहे, अगदी सावकाश, अगदी थोडं थोडं करत हे मिश्रण आपण प्या। मित्रांनो, अगदी हे मिश्रण घेतल्याबरोबर 1 मिनिटात तुमची उचकी नक्की थांबेल। व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।